महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आजपासून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंत्री, आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी सक्रिय होणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत 10 ऑक्टोबर पासून 15 ऑक्टोबर पर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात स्टार प्रचारक म्हणून सहभागी होत आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात गोव्यातले भाजपचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी प्रचार करणार आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, मुंबईमध्ये कोपऱ्यात सभा घेण्याबरोबर युवकांसोबत संवाद साधणार आहेत. पण एक मी सांगतो की गोव्यामधून ऑलमोस्ट कोकणपट्ट्यामध्ये सगळे मतदारसंघ आहेत आमचे. गोव्याचे बरेच मिनिस्टर्स, आमदार आणि आमचे बरेचसे कार्यकर्ते त्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत. माझ्यासाठी स्वतः जबाबदारी आहे की कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड आणि मुंबई यामध्ये वेगवेगळ्या कोपरा सभा, वेगवेगळ्या युवकांच्या बरोबर संवाद असा प्रकार आहे. उद्या सकाळपासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कोपरा सभा, प्रेस कॉन्फरन्स आणि जाहीर सभा यामध्ये मी मार्गदर्शन करतो. मुख्य उमेदवार कोणकोण आहेत तुमच्याकडे? मराठी पट्टा दिला आहे सगळा तुमच्याकडे. सगळं मला बघावं लागेल, किती मतदारसंघामध्ये प्रवास होतो आहे ते पण बघावं लागेल. कारण ऑल द वे इट इज अन ट्रॅव्हलिंग बाय रोड, कारण ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये बाय रोड ट्रॅव्हलिंग आहे. त्यामुळे कोणकोण कुठल्या कुठल्या मतदारसंघात मी पोहोचतो त्याच्यावरती डिपेंड आहे. इफ्फीची एक अशी तक्रार आहे की कोकणी सिनेमा यावर्षी घेतला. सांगितलं मी ते कन्सर्न त्यांच्याकडे बोलून बघतो आणि त्यानुसार मी परत कळवतो.